विशेष न्यूज़र, मैं आपके साथ हूँ शीतल खलसे। एक नजर डालते हैं आज की हेडलाइंस पर। वाड़ी के वार्ड क्रमांक 20 में बनी सीमेंट सड़क निकृष्ट, नागरिकों की मुख्याधिकारी को शिकायत। सड़क निर्माण को रात में करने और लोहा न वापरने का आरोप। नगर सेविका मंगला वाघमारे ने निकृष्ट सड़क निर्माण होने की शिकायत की। आइए देखते हैं क्या कहते हैं नागरिक। माझं नाव सुमरस थोटे, मी इथेच वार्ड क्रमांक 20 मध्ये राहतो। तर यांनी जे काम केलेलं आहे एकदम निकृष्ट दर्जेचं आहे, आणि त्यांनी काही ठिकाणी म्हणजे लोहा जो असतो तर लोहा टाकलेला नाही आहे। आणि आम्ही त्यांच्याशी बोललो की या ठिकाणी लोहा नाही आहे, तर ते बोलले की काही नाही होणार, काही नाही रोडला, रोडची क्वालिटी चांगली आहे। आणि त्यांनी उडवा उडवीचे उत्तर दिले। इथे काल हा रोड बनवलेला आहे आणि आज म्हणजे इथे कोणीच पाणी वगैरे टाकलेलं नाही। आणि पाणी समजा पाऊस वगैरे आला तर ते पाणी बाहेर निघण्यासाठी त्यांनी पाईप सुद्धा टाकलेलं नाही आहे। काम माझं नाव माधव कापसे, हे काम 3 वाजेपर्यंत करण्यात आलं, परंतु येथे पाणी जाण्याकरता पाईप काय टाकलेलं नाही आहे। आणि हे काम जे केलं हे यांनी पद्धतीने केलेलं नाही आहे। आणि येथे लोहाबी सिमेंटचा चांगला वापर केलेला नाही आहे। हो, हे निष्कृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे। आता काय मागणी आहे आम्हाला? ह्या पुन्हा रोड अखिन चांगलं दुरुस्ती करून द्यायला पाहिजेत आहे ना, हे आमचं मत आहे। आणि साधा लोकांनी याची चौकशी करायला पाहिजे। मंगला राष्ट्रपाल वाघमारे, मी वार्ड नंबर 1 नगरसेविका आहे। जो माझ्या वार्डामध्ये जो काम केलेला आहे काडबुद्धे ते घागरे, तो काम अतिकृष्ट दर्जाचा म्हणजे खूप घाणेरडं काम केलेलं आहे। माझी हेच विनंती आहे की पुन्हा बिल थांबवून मुख्याधिकाऱ्यांनी तक्रार करावी, पाहणी करावी, आणि जो काम केलेला आहे तो सुद्धा लोवा न टाकता, पाण्याचा वापर कमी करता, सिमेंटचा वापर कमी करून तो काम रात्री 12 ते 5 वाजतापर्यंत करण्यात आलेला आहे, तर त्याची पुन्हा तक्रार करून बिल थांबवण्यात यावे। आज के लिए बस इतना ही, कल फिर मिलेंगे एक नई खबर के साथ। हमारे चैनल को फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम पर देखें और लाइक सब्सक्राइब करें। आप हमारी न्यूज़ www.worldindianews.in पर भी देख सकते हैं। धन्यवाद।